अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्या अगोदर मतमोजणी चालू होती 2009 ची. अफवा पसरवल्या होत्या, चौकाची नाव बदलतील, दादागिरी वाढल, बाकीच्या काही गोष्टी होतील. लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि मतमोजणी चालू होती. मतमोजणीमध्ये ज्यावेळेस भालकेला कळालं की आपण निवडून येतोय आणि आम्ही विजयदादा असतील, आम्ही काही सगळे कार्यकर्ते असेल, आम्ही तिथं गोडाऊनमध्ये मतमोजणी या ठिकाणी होतो, आम्ही हरतोय म्हणल्यानंतर आम्ही तिथनं बाहेर पडायला लागलो. विजयदादा मोठे दादा पण ते आमच्या बरोबर होते. भारत बालके तसं गोडाऊनमध्ये आले, तिथं भारत बालकीने विजयदादाचे पाय धरले, पाया पडले, गडी उशारा पाया पडले. आता दादांबरोबर ते 2 मिनिट बोलत असताना आमचे सारखे कार्यकर्ते पुढे चालत होते. दादांना त्यांनी कानात सांगितलं, दादा मी तुमचा आहे, तुमचा कार्यकर्ता आहे, तुमचं माझं कधीही वैर नव्हतं, नसणार आहे. इलेक्शनला तर मी असाही तसाही उभारणारच होतो, पण माझं वैर परचारकाबरोबर होतं. पण तुम्ही निवडून येऊ नये म्हणून परचारकांनी मला मदत केली. अशा पद्धतीनं 2014 ची थिणगी या दोन घरांच्या मध्ये भांडणं लावण्याचं काम भारत तुकाराम बालके या माणसानं केलं आणि स्वतःची पोळी गेली 10 वर्ष तो वाजून घेतोय. निवडणूक फक्त पंढरपूरची नाही, अख्ख्या महाराष्ट्राची आहे. पण महाराष्ट्राची निवडणूक होत असताना या पंढरपूर मतदारसंघामध्ये गेली 10 वर्ष आपलं प्रतिनिधित्व करणारे भारत बालके विकास कामावर बोलत नाही. त्यांनी 10 वर्षात इथल्या जनतेसाठी काय केलं ही बोलत नाही, पंढरपूर शहरासाठी काय केलं ही बोलत नाही, पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी काय केलं ही बोलत नाही. इथली बेरोजगारी दूर होण्यासाठी, तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी काय केलं हे बोलत नाही. सांगतोय काय तर खालच्या पातळीवर जाऊन टीका. आता डोळ सरांनी सांगितलं सुधाकर पंत परिचारकाचं वय काय, एका घरात 2 आमदार की कशासाठी. लक्ष्मण डोबळेसारख्या या तालुक्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेल्या एका समाज समूहाचं नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण डोबळेंना लक्ष्या म्हणून संबोधणं, या ठिकाणी आज आपल्या राज्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांचा सड्या म्हणून उल्लेख करणं, अशा पद्धतीचं खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम या ठिकाणी आमदार करताय. आम्हालाही बोलायला येते, एकेरीवर मी बोलायला लागलो तर बालके तालुका सोडून पळून जाईल, कारण मी त्याला पायाच्या तळव्यापासून डोक्याच्या केसापर्यंत ओळखतो, त्याच्या प्रत्येक भानगडी मला माहित आहे. कारखान्याची गाडी असेल, त्याची फॉर्च्युनर असेल, इथं माता भगिनी आहेत, मला माफ करा, हे जनतेला सांगितलं पाहिजे. हे जी गाडी कोणत्या गल्लीत कोणत्या घरापाशी थांबती, कुठं कुठं तुझे टाकायला पैसे नसायचे, हा त्यावेळेस मोहिते पाटलाचा प्रतापसिंह मोहिते पाटलाचा कार्यकर्ता, जनसेवेचा त्यावेळेचा तालुका अध्यक्ष. असं काम करत असताना मोहिते पाटलांच्या आधारानं या तालुक्यामध्ये काही गोष्टी केल्या. प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या आधारानं हा विठ्ठल कारखान्याचा चेअरमन झाला, पप्पांच्या पाठीत खंजीर खुपसला, पप्पाला विसरून गेला. वसंतदादा काळेंना व्हाईस चेअरमन होताना वसंतदादा काळेंना जवळ धरलं, वसंतदादा काळेनंतर वसंतदादा काळेच्या पाठीत किंवा कल्याणरावच्या पाठीत खंजीर खुपसून हा विठ्ठल कारखान्याचा चेअरमन झाला. त्याच्यानंतर कल्याण काळेंना सोडून दिलं, अण्णाच्या घराला तर कधीच सोडून दिलं होतं, कारण पुण्यातनं पैसे 25 लाख रुपये घेऊन हा भारत बालके पळून गेला होता. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी करता 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 मग हा शरद पवारांजवळ पोहोचला. शरद पवारांनी त्यांनी मध्ये सोडून दिलं, काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेसमधनं आमदार झाला आणि पुन्हा आता एकदा राष्ट्रवादीमध्ये येऊन हा आमदारची स्वप्न बघतोय. या राष्ट्रवादीला सुद्धा संपवायचं काम या बालकेनंच केलं होतं. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत, अनेक पद्धतीने बोलता येईल, पण आपण या पंढरपूरमध्ये राहता, सुज्ञपणे चोकंदळपणे डोळसपणे तुम्ही या पंढरपूरकडे बघता,
आपल्या पंढरपूरचा विकास करू शकणारी माणसं कोण आहेत, मूल थापत येणारी माणसं कोण आहेत, ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येत आहे. त्याच्यामुळे येत्या 21 तारखेला 2 नंबरला सुधाकर पंत परिचारकांचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळासमोरचं बटन दाबून तुम्ही त्यांना सर्वांनी भरघोस अशा बहुमतानं निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.